नमस्कार मित्रांनो, कसे आहे सर्व? मस्त मजेत ना? तर मी आता जात आहे दुसऱ्या घरी, ह्याला चूल पेटवायची आहे. तुम्हाला मी माकोड्यांचा घर दाखवतो. चला तर मग आपण जुन्या घराकडे जाऊ. पाणी गरम करायची आहे तर अंग पेटवा लागेल आपल्याला. जवळच आहे आमचं जुना घर, काही दूर नाही जावं लागत. तर हे बघा आमचे काडे काडे सूर, लय काडे धंदे करते वाटते. मला माझ्या घरचा मागचा साईड दाखवते कसं आहे ते. हा आहे माझ्या घरचा मागचा साईड. जंगल नाही आहे, ही अशीच जागा आहे. आता पाऊस आल्यामुळे इथं पूर्ण झाडं झाडं झाली आहेत. नुसते एकटीच बोलत असते मी, माझ्यासोबत कुणी आहेच नाही ना. आता मी जात आहे शेतात मम्मीसोबत. मम्मी ये हे अपन खेत मस्त हिरवा हिरवा. खूप दिवसाला आलो ना. तुमच्यासाठी कितच आहे शेंगा भेंड्या वस. आज मन नागपूरला येते ना. हो नवीन नवीनच दिसते पप्पा कोण आहात. नाही 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 करत फक्त तू. फिल्टर लावला राहते सर्व काही सुंदर दिसते. हा पण त्याची हिंमत तर बघ. हे भगवान, तुम्हाला माझ्या शेताचा टूर देते आज मम्मी. ग इथं फक्त एकच भेंडी लावली आहे का मा? अच्छा घरी खास. हे समोर जे पिवळे फुलं दिसत आहे ते भेंडीचे झाड आहेत बघा. मस्त छोटू छोटू भेंडी बी लागले आहेत आणि मोठ्या पण भेंड्या आहेत. आणि इथं खूप ओला आहे. अच्छा आई गो, हे पूर्ण भेंडीचे झाड आहेत. एकच पारा लावला आहे आम्ही घरी खायसाठी किंवा बायांसाठी वगैरे वगैरे. आणि ही जी समोर दिसत आहे तुम्हाला, ही हळदीचे झाड आहेत. ही पण आम्ही घरच्यासाठीच लावतो मेन म्हणजे. आणि हा जो पूर्ण प्लॅट आहे इकडे, पूर्ण खूप मोठा प्लॅट आहे, तो चवऱ्याचा प्लॅट आहे, जिचं की पूर्ण चवडी लागवड वगैरे होऊन उत्पादन वगैरे निघालेलं आहे. आता प्रॉफिट माहीत नाही किती झालं ते, कारण की आपण इथे राहत नाही तर तेवढं काही समजतही नाही. हा प्लॅटचा पूर्ण काम झाला आहे, हा पूर्ण क्लीन करतील. तिकडे एक प्लॅट अजून क्लीन करत आहे, त्या दुसऱ्या साईडला एक प्लॅट क्लीन करत आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी आपण या साईडला जाऊ. यार
मी तो बंदर होता मग अशी तो आला नाही पाहिजे. तो बहुतेक तो आता गेल्यावर समजेल कशाचा प्लॉट आहे, कारण की मी लावलं तेव्हापासून आलेली पण नाही तो. मम्मी ग, हा बंदर येईल तर नाही ना? ओके, तो आज हम आजाद है हा प्लॉट कशाचा आहे. आणि हा जो तुम्हाला समोर प्लॉट दिसत आहे हा आपला काकडीचा प्लॉट आहे. पूर्ण एंडिंगपर्यंत पूर्ण काकडीच लावली होती, याचं पण उत्पादन निघून पूर्ण झालं आहे. आता हा आपण प्लॉट क्लीन करतील आणि याच्यावर नवीन लागवड होईल. आणि तसंच तुम्ही दुसऱ्या साईडला बघाल म्हणजे इकडे, तर इकडे आम्ही धान लावलेला आहे. हा पूर्ण धान आहे. तर धान परा वगैरे लावलं तेव्हा मी होती, पण आपला रोवणा झाला म्हणजे पेरणी झाली तेव्हा नव्हती. आणि आता तुम्हाला दाखवते प्लॅट कसे साफ करतात ते. जेवढं छान दिसते म्हणजे लागल्यावर वगैरे तेवढं तर नसते. आता इकडे आमची खूप नुकसानही झालेली आहे, म्हणजे मधात असं हवा धुऊन पाणी वगैरे आलं होतं, तर हे पूर्ण बास वगैरे पडले आहेत. आणि या पण प्लॅटला क्लीन करणं चालू आहे. मला तो शोभा नाही वाढेल का ठीक आहे मग बोलवाल जेवासाठी. तुमच्या डब्यावर आजचा दिवस काढीन म्हणलो जी. इकडे पण तूळ लावली आहे, काढली आतमध्ये. हो आता अंदरच्या प्लॉटमध्ये आहे काढली. तिची लागवड आता कधीपासून झाली ग लागवड? दोन तोडे झाले. मा इथं पण खूप सारा चिखल आहे. इथूनच दाखवते. हा पूर्ण प्लॉटमध्ये काढली लावली आहे आणि हो काढली लावली आहे. दोन तोडे झालेले आहे. तिचे रेट कसा भेटला ग? 40 रुपये किलो रेट भेटला आहे, म्हणजे ठीकठाक रेट भेटला आहे आतापर्यंत. आता असाच राहिला पाहिजे म्हणजे फायदा होईल. वातावरणामुळे काढली जमली नाही. आणि हा एक आंब्याचं झाड आहे, याला यावेळेस आंबे लागले होते. किती जास्त लागले? 70. आता मी जात आहे घरी. तुम्हाला माझं शेत कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगाल. तुम्हाला प्लॉट दाखवते. हा आहे चौऱ्याचा प्लॉट आहे. याचा ऑलमोस्ट मम्मी उत्पादन झालं आहे याचा? हां झालं आहे. आता एंडिंगवर आहे सर्व काही. मी पण एंडिंगलाच आली आणि इकडे तूळ लावली आहे. तो दोस्तो आप लोग मुझे तो भूले नहीं ना, मैं हाजिर हूँ छोटा स्पेशल. तो आज का ब्लॉग इधर ही खत्म होता है. लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिएगा. मुझे वैसे इस इनको सर पर मारना बहुत अच्छा लगता है, तो मैं अपना काम निपटा कर जाता हूँ. ओके बाय बाय, सी यू अगेन. लाइक शेयर सब्सक्राइब करो. बाय.